ही आता फक्त सुरुवात आहे. मी तुझ्यासाठी काहीही करू शकते आदित्य. हिराताईची खूप आठवणी येते रे. खूप दिवस झालं ना तिला भेटले नाहीये मी, आणि आता तिला कधी भेटता येईल हे पण माहित नाहीये. मी देवाशिषना फोन करून विचारतो त्यांना कधी वेळ आहे ते. हो ना चालेल, पण मामा आपण लवकर भेटूया ना थाईला. हॅलो हॅलो मीरा. नाही मीरा नाही, मी देवाशिष बोलतोय. आणि तुमच्या घरी तो कोण मुलगा राहतो, तो काय नाव त्याच? आदित्य. हा त्यालाही घेऊन या सोबत. ओके आता बघूया काय होत ते. अथर्व सांगत होता तू यायला नको का म्हणतोयस? मी आणि मीरा जर समोरासमोर आलो तर आम्हा दोघांनाही जास्त त्रास होईल असं वाटतंय मला. कसं सांगू तुला? अरे देवाशिषने स्वतः आग्रह करून सांगितलंय तुला घेऊन यायला. आणि उत्तरताई, हा माझा मामा. लहानपणापासून सगळं ह्यानेच केलंय आमचं. आणि माझी धाकटी लाडकी बहीण मधुरा, माझं सर्वस्व आहे, श्वास आहे माझा. आणि हा आदित्य, म्हणजे यांच्या घरातल्या सारखाच आहे. सगळ्यांचा खूप जीव आहे त्याच्यावर. हो ना मीरा? काही हवं होतं का? हो तू. सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुला, पण यापुढे मी तुझ्या समोरही नाही येणार. म्हणजे फोटो ही पाठवत होते. सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुला, पण यापुढे मी तुझ्या समोरही नाही येणार. मधुराचं आदित्यवर प्रेम आहे हे तुला माहित होत? पुन्हा तो विषय कशाला प्लीज. म्हणजे मधुराचं आदित्यवर प्रेम होत हे तुला माहित होत, तस ते आदित्यलाही माहित होत, पण तरी सुद्धा तुम्ही दोघ पुढे. अगं मीरा आणि देवाशिष राव येत आहेत. हो हो म्हणूनच सांगते बाई, हे मीरा मीरा खेळणं बंद कर, आवर आता, चल लवकर. आता तू बघच मावशी मी कसं देवजीजूंना खिशात घालते ते. मामा बोल ना, काय झालं? अरे काय, दिवाळ सण आलाय, आमंत्रण द्यायचं होतं. नमस्कार मामा. नाही तेच म्हटलं, आमचा दिवाळ सण वगैरे करताय की नाही? अरे तुम्ही नाही, त्याचं झालं असं की आम्ही येणार. तुम्ही जेवढ्या मोकळेपणाने आलात ना तेवढेच आम्ही मोकळेपणाने येणार तुमच्याकडे. अरे वा छान. काका मला सांगा, मीराला शाळेची किती आवड आहे ते तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला असं वाटतं की ती स्वतःहून शाळा सोडेल? अरे नाही काका, यावेळी मी देवाशी सोबत बोलणार, मग काय वाटेल ते होते. कसा आहे काम वगैरे? कस छान चाललं. ग्रेट. कसं आहे आदित्य, ते दिवाळी जवळ आली आता, तर आपली मीरा आणि देवाशिष
ते येत आहेत आपल्याकडे दिवाळीसाठी. हो का? एका अर्थाने चांगलंच आहे. म्हणजे? म्हणजे मला प्रत्यक्षपणे त्यांच्याशी बोलता येईल. आदित्य, मला ऑनेस्टली वाटतं तू शांत राहतस. सणवार मीराची पहिली दिवाळी आहे, लक्षात ठेव. अशा वेळी उगाच कुठल्या वादाला तोंड फुटायला नको. पण मी काही वाद घालणारच नाहीये काका, मला फक्त बोलायचंय त्यांच्याशी. बोलू नाहीस असं मला वाटत. मी उगाच गैरसमज निर्माण होतील, जुन्या गोष्टी निघतील, जखमेवरच्या खपल्या निघतील, त्यातून काय साध्य होणार आहे? असं काही होणार नाहीये काका. आणि मी कुठे त्यांना जाब विचारतोय? मला फक्त मीरा खुश आहे का आणि तिने शाळेत जाणं का बंद केलं इतकंच जाणून घ्यायचं. तेच म्हणजे, त्यांना जाब विचारल्यासारखं नाही का होणार ते? तू म्हणतोस तस तुमच्या विषयी कळलं म्हणून त्यांनी मीराची शाळा बंद केली. पण समजा असं काही नसेल तर हा विषय काढून पुन्हा नसते प्रॉब्लेम उभे केल्यासारखं नाही का होणार? आणि तसं काही असेल तर काका? हिराने शाळा का सोडली? तिने हे सगळं दबावाखाली केलं असणार काका. कशावरून बाळा, कशावरून? काका मला सांगा, मीराला शाळेची किती आवड आहे ते तुम्हाला माहिती आहे ना? तुम्हाला असं वाटतं की ती स्वतःहून शाळा सोडेल? अरे नाही काका, ही बोलणार नाही. तुम्ही कुणीही वाईटपणा घेऊ नका. वाईट नाही, एकटा बोलून त्यांच्याशी. यावेळी मी देवाशी सोबत बोलणार, मग काय वाटेल ते होते. काय? माझी बॅग आणि माझे कपडे? नाही नाही, ते मला दिसतंय, पण हे सगळं इथे का आणलंय? आता आयुष्यभर सोबत राहायचंय तर सवय नको का व्हायला? म्हणजे? म्हणजे आजपासून मी इथेच थांबणार आहे. इथेच झोपणार आहे या बेडवर, अगदी तुझ्या जवळ. राजवीर मोहिते पाटील हे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. हे असं तुमच्यासारख्या सुट्ट्या वगैरे एन्जॉय करायला त्यांच्याकडे कुठे वेळ आहे? आता दोन्ही मुलं लग्नाला तयारच आहे, तेव्हा आपण साखरपुडा करून घेऊया. चालेल ना. एक मिनिट, म्हणजे आता घरी कोणीच नाहीये? नाही. मग मी निघतो. काय काय झालं? नाही, कोणी नाहीये खरंच. असं चांगलं नाही वाटत. आणि तुमचं सरप्राईज आवडलं मला खरंच. हॅलो आरोही, तू फोन केला होतास? आला नाही तुम्ही आज? आज भाऊबीज आहे, मी तिकडे आलो आणि पटकन ओळखलंस तर. काय? त्या आरोहीला म्हणावं तन्मयचा नाद सोड आणि त्याला नादी लावणंही सोड. तुमच्या पद्धतीने समजावून सांगा तिला, नाहीतर मला माझ्या पद्धतीने सांगावं लागेल. ते फारसं चांगलं होणार नाही. मस्ती करायची असते, खेळायचं असतं. हो, मला वाटलं की अभ्यास करायला जायचं असतं शाळेत. मग अभ्यास कधी कुठे करायचा? मग क्लास मध्ये टिफिन खाऊन झाल्यानंतर डान्सला जायचं. टिफिन खाऊन झाल्या डान्सला जायचं? वाव. डान्स करायचा आणि पटकन घरी जायचं. वाव, बेस्ट आहे ही शाळा. मला पण या शाळेमध्ये. सूर्या, खोत काकांच्या नंबर वरून मेसेज आलाय. गीता, याचा अर्थ यांनी मला हा मेसेज जायच्या आधी केलाय. ज्या गन मधून खोतवर फायर करण्यात आलं, ती गन कोल्हापुरात फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. कोण ती व्यक्ती?
फराळ घेऊन जा. अगं ताई घरी आहे फराळ खूप. माहिती आहे घरी खूप आहे ते, पण हा माझ्या घरचा फराळ आहे, सो घेऊन जा. Thank you.